विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री शहराची खबरबात। या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी। स्पर्धेतून खेळाडूंची जडणघडण होत असते। स्पर्धेतून खेळाडू तंत्र आणि कौशल्य आत्मसात करत असतो। कोणत्याही खेळात यशासाठी एकाग्रता आणि सातत्य आवश्यक आहे। शासन देखील खेळाडूंच्या पाठीमागे उभा असून बक्षिसांमध्ये देखील भरीव वाढ करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्य क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर यांनी केलंय। अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 11 वर्षाखालील मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन राज्य क्रीडा मार्गदर्शक चपळगावकर आणि बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी पटावर चाल देऊन केलंय। जुन्या कापड बाजार येथील नागर महाजनवाडी सभागृहात झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी चपळगावकर बोलत होते। यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराती आदींसह पालक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे चपळगावकर म्हणाले की बुद्धिबळ खेळासाठी वयाची मर्यादा नसते। अनेक युवा खेळाडू यामध्ये पुढे येत असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने देखील भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध स्पर्धा आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं त्यांनी कौतुक केलं, तर खेळाडूंना रोख बक्षिसं देण्याचं आवाहन देखील केलंय। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रेल्वे स्टेशन रोड येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घटस्थापनेची मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक ढोल पथकाच्या निनादात रंगलेल्या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्त्री शक्तीचा जागर केला। सजवलेल्या रथात जगदंबा मातेच्या मूर्तीने सर्व भाविकांचं लक्ष वेधलं। जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढण्यात आली होती। यामध्ये परिसरातील युवक, युवती, महिला, आजी, माजी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उदे ग अंबे उदे, तर आई जगदंबा आणि तुळजा भवानी मातेच्या जयघोषानं आसमंत दुमदुमला होता। चौका चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं। पांढऱ्या साड्या आणि भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांची सर्वांचं लक्ष वेधलं। आमदार संग्राम जगताप यांनी मंडळास भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी विधिवत घटस्थापना करण्यात आली असून 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। तसेच महिलांसाठी 9 दिवस विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रोकडे यांनी दिली आहे। सर्व भारतीय भाषा संस्कृत भाषेपासून निर्मित असून मराठी आणि हिंदी भाषेचे अद्भुत नातं या एकमेकांच्या भगिनी आहेत, कारण यांची लिपी देवनागरी आहे। जगातील सर्व लिपीत ही लिपी वैज्ञानिक असून अत्यंत सरळ आणि सोपी आहे। देवनागरीतून कोणतीही भाषा सहज शिकू शकतो। देवनागरी लिपीबद्दल अभिमान बाळगा। या दोन भाषांमध्ये सर्व भाषांना विकसित करण्याची ताकद आहे। विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान, प्रयागराज आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी आणि साहित्य अधिवेशनाचं उद्घाटन नंदकुमार झावरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आलं। दरम्यान भारतीय भाषाओं में रोजगार के अवसर या विषयावर हे साहित्य अधिवेशनही संपन्न झालंय। बनावट सोने तारण कर्ज प्रकरणात संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये तब्बल 2.5 किलो सोन्याचे बनावट दागिने आढळून आल्यानंतर आता पुन्हा आणखी 17 कर्जदारांच्या खात्यांची तपासणी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे। दरम्यान कोतवाली पोलिसांनी आणखी 7 एजंटची नावे तपासात निष्पन्न केली आहे। त्यातील एकास अटक करण्यात आली असून एकाचा मागील महिन्यातच मृत्यू झाल्याचं समोर झालंय। शहर बँकेत सुमारे 9.5 किलो सोन्याचे बनावट दागिने आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती। याद्वारे शहर बँकेचे सुमारे 3.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। त्यापाठोपाठ संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्येही बनावट सोने तारण कर्ज घोटाळा समोर आला। या प्रकरणी सोसायटीकडून कोतवाली पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून सुरुवातीला 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता 23 वर पोहोचली आहे। शहरात खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीवर खर्च न करता महापालिकेने आता 1.6 कोटी रुपये खर्चाने म्युझिकल गार्डन नगरकरांना देऊ केलंय। महापालिका हद्दीतील प्रभाग 14 मधील म्हणजे राष्ट्रवादीचे उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रभागातील बुरुडगाव रोडवरील मोकळ्या जागेतील साईनगर उद्यानात हे म्युझिकल गार्डन महापालिका उभारणार आहे। 2021 आणि 2022 नाविन्यपूर्ण योजनेतून आणि 1.6 लाख 9,614 रुपये खर्चून साईनगर उद्यानात म्युझिकल गार्डन होणार आहे। ही नाविन्यपूर्ण योजना आमदार खासदार निधीतून की जिल्हा वार्षिक नियोजन समितीतून होणार, तसेच या म्युझिकल गार्डनमध्ये संगीताच्या तालावरील कारंजे असणार की अन्य नेमकं काय होणार याची माहिती मनपाने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही।
या बातम्यांसह शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।